नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉर्डर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड फर्स्ट याचे जे अलॉटमेंट्स आहेत, म्हणजेच आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं, हे कसं पाहायचं, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या कॅप राऊंड सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्या सर्व अपडेट्स आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. तर चला जाऊया आपल्या सी टी सी एलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्याला कॅप राऊंडच्या फर्स्टच्या अलॉटमेंट्स चेक करता येतील. विद्यार्थी मित्रो, आपण सी टी सी एलच्या पेजवरती आलेलो आहोत. सी टी सी एल डॉट महासिटी डॉट ओ आर जी असं आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचं आहे. नंतर आपण येथे पोहोचतो. येथे आपल्याला फर्स्ट राऊंडची जी अनाऊन्समेंट आहे, आपल्या कॅप राऊंड संदर्भातली असलेली अनाऊन्समेंट येथे पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला त्या संदर्भातला असलेलं नोटिफिकेशन येथे एक पाहायला मिळते, जे की नोटीस नंबर वन राऊंड फर्स्ट अँड सेकंड फॉर बी एडवाल्यांनी ते चेक करायचं आहे. राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश, प्लीज रीड नोटीस केअरफुली, न्यू रजिस्ट्रेशन्स अँड फॉर्म एडिटिंग फॉर थर्ड राऊंड हॅज बीन स्टार्टेड. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे लॉग इन हे पाहायला मिळतं आहे. लॉग इन करूनही आपल्याला हे चेक करता येईल. त्यानंतर आपल्याला इथे तीन बार पाहायला मिळतात, त्या तीन बारमधून सुद्धा आपल्याला चेक करता येईल. तर चला त्या बारला टच करूया. त्या बारला आपण टच केला आहे. पहिला ऑप्शन आलेला आहे होम, दुसरा सर्च कॉलेज आणि तिसरा चेक अलॉटमेंट ऑर व्हॅकन्सी. विद्यार्थी मित्रो, आपल्याला ऑप्शन तीन चेक करायचा आहे, दॅट इज चेक अलॉटमेंट अँड व्हॅकन्सी. त्याला आपण क्लिक करताच परत आपल्याला दोन ऑप्शन आलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आणि त्यानंतर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण सर्वप्रथम चेक कॅन्डिडेट लिस्ट हे आपण पाहूया, अलॉटमेंट पाहूया. ते आपण क्लिक केलं आहे. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला माहीत आहे राऊंड फर्स्ट आपण चेक करत आहोत. फर्स्ट राऊंडला आपला नंबर लागला का नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन आय डी काय करायचं आहे, इनरॉल करायचं आहे, टाकायचं आहे. आपल्याला माहीत आहे ॲप्लिकेशन आय डी जो आहे तो आपण इथे टाकूया. तो कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आपण तो इनरॉल करताना दाखवत नाही येतं. आणि त्यानंतर आपल्याला मग काय करायचं आहे, चेक युअर अलॉटमेंट. तर चला पाहूया, ॲप्लिकेशन आय डी इथे इनरॉल करा. विद्यार्थी मित्रो, येथे आपण ॲप्लिकेशन आय डी टाकलेला आहे, जो की बी डी या अक्षरापासून सुरू होतो. बी एडसाठी ते बी डी आहे. तर आपल्याला तो टाकल्यानंतर येथे चेक अलॉटमेंट याला आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक अलॉटमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला, विद्यार्थी मित्रो, आपण चेक अलॉटमेंट असं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक वरती एक मेसेज आलेला पाहायला मिळतो आहे, जो की आपण स्क्रीनवरती पाहू शकता. यू आर नॉट अलॉटेड इन राऊंड फर्स्ट, म्हणजेच ह्या मार्क्सवरती ह्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नाही आहे. राऊंड फर्स्टसाठी तो मार्क्स, त्याचे मार्क्स तितके क्वालिफाय नव्हते ज्याचा ज्या मार्क्सवरती त्याचा नंबर लागेल. म्हणजेच अशा प्रकारचा मेसेज जर आपल्या लॉग इनमध्ये आला असेल तर त्याचा अर्थ आहे की आपला नंबर लागलेला नाही आहे. म्हणजेच पुढच्या दुसऱ्या राऊंडला किंवा उर्वरित जे राऊंड आहेत त्या राऊंडला आपला नंबर लागेल. तर या अनुषंगाने आपण काय करायचं आहे, चेक करायचं आहे आपला बी डीपासून असणारा जो नंबर आहे, तर तो आपला ॲप्लिकेशन आय डी आहे, तो आपण टाकून अलॉटमेंट चेक करू शकता. आता दुसरी जी पद्धत आहे अलॉटमेंट चेक करण्याची, ती आपण पाहूया. तर आता आपण पाहू शकता येथे परत त्या बारला आपल्याला टच करायचं आहे. त्या बारला आपण टच केलं की तीच प्रोसेस डबल पाहायला मिळते, चेक अलॉटमेंट ऑर व्हॅकन्सी. तर आपण चेक अलॉटमेंटला क्लिक करूया. त्यानंतर आपला राहिलेला जो ऑप्शन होता पाहायचा, तो म्हणजेच इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, म्हणजेच कॉलेजने आहे आपल्याला किती मार्क्सला कोणाचा नंबर लागला हे पाहता येतं. त्याला आपण क्लिक करूया. इन्स्टिट्यूट वाईजला आपण क्लिक केलं आहे. तर इन्स्टिट्यूट वाईजला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे राऊंड फर्स्ट हे पाहायला मिळतं आहे. त्या राऊंड फर्स्टनंतर आपल्याला काय करायचं आहे, तर कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला ते चेक करायचं पाहायचं आहे ते आपण क्लिक करूया. तर उदाहरणादाखल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर प्रिव्हियसली नोन ॲज औरंगाबाद, त्याला आपण क्लिक करूया. आफ्टर दॅट वन सिलेक्ट कॉलेज, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये जे असणारी कॉलेज आहेत त्या कॉलेजची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आपल्याला कुठल्याही कॉलेजला आपण इथे सिलेक्ट करू शकता. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई, जो की बीड जिल्ह्याचा उपजिल्हा आहे, तर आपण त्याला क्लिक करूया. म्हणजेच अंबाजोगाईच्या कॉलेजला, गव्हर्नमेंट बी एड कॉलेजला कोणाचे नंबर किती मार्क्सवरती लागलेत हे आपल्याला पाहता येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शो अलॉटमेंट लिस्ट, आपण त्याला क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला परत एक नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं. नोट
प्लीज चेक अलॉटमेंट अलॉन्ग विथ युअर इलिजिबल कोटा वाईज फायनल मेरिट लिस्ट नंबर मेन्शन इन द करंट फायनल मेरिट लिस्ट. आपल्या मेरिट लिस्ट नंबर ज्याला आपण म्हणत असतो, ॲप्लिकेशन नंबर ज्याला आपण म्हणत असतो, त्यावाईज चेक करा असं ह्यांचं म्हणणं आहे, जो की बी डी ह्या अक्षरापासून आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतो. तर आपण इथे पाहू शकता हे जे विद्यार्थ्याचे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये त्यांचे ॲप्लिकेशन आय डी पाहायला मिळतात, जे की बी डीपासून सुरू झालेत, पूर्ण नाव, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीत त्यांनी फॉर्म भरला होता, नंबर कसा लागला, त्यानंतर कोणता स्टुडंट टाईप आहे, महाराष्ट्र स्टेट आपल्याला इथं पाहायला मिळते, इलिजिबल मेथड्स, त्यानंतर त्यांना असलेले मार्क्स, ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर फर्स्ट जो विद्यार्थी आहे, विद्यार्थी मित्र, आपण इथे पाहू शकता 96.72 त्याला पर्सेंटाईल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण वरती स्क्रॉल करत जाऊया, म्हणजे कमीत कमी किती पर्सेंटाईलवाल्याला नंबर लागला आणि कॅटेगरीवाईज आपल्याला ते चेक करावं लागेल. प्रत्येक कॅटेगरीसाठी आपल्याला हे वेगळं असलेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रो, बहुतांश विद्यार्थ्यांचं विचारणं होतं, म्हणणं होतं, तर आपण ऑलरेडी सांगितलं होतं की 73-70 ह्या ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल आहेत किंवा गुणानुक्रम आहे, त्यानुसार त्यांचा नंबर फर्स्ट लिस्टलासुद्धा आपल्याला लागलेला पाहायला मिळेल. तर एस सी कॅटेगरीचे काही विद्यार्थ्यांची विचारणा होती की सर आमचा नंबर लागेल का, तर आपण 70+ सांगितलं होतं, 73.17 इथे नंबर लागलेला आपला पाहायला मिळतो. इथं एका एस टी भगिनीचा नंबर 36% आपल्याला लागलेला पाहायला मिळतो आहे. तसेच विविध आपल्याला कॅटेगरीवाईज चेक करावं लागेल विद्यार्थी मित्रो, हे लक्षात घ्या. तर आपण वरती स्क्रॉल करूया आणि त्याप्रमाणे यांचे जे नंबर्स लागलेले आहेत तर हे त्याचं कट ऑफ ठरेल, म्हणजेच त्या कॅटेगरीचा एक एक कुठलीही आपण एक कॅटेगरी जर इथे लक्षात घेतली तर तिला मिळालेले जे मार्क्स आहेत तर फर्स्ट राऊंडचे त्यांचं कट ऑफ आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट अलॉट लिस्ट ज्याला आपण म्हणत असतो, जे आपल्याला चेक करता येतं ते आपण अगोदर चेक केलेलं, आणि ही जी आहे इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट. आपण परत एखाद्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटचं पाहूया, चेक अलॉटमेंट वॅकन्सी त्याला आपण क्लिक केलं आहे, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट यालाही आपण क्लिक केलं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर आता आपण युनिव्हर्सिटी चेंज करूया, तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी विच इज प्रिव्हियसली नोन ॲज पुणे युनिव्हर्सिटी त्याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज, त्यामधलं आपल्याला कुठलंही कॉलेज निवडता येईल, तर आपण आदर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे याला क्लिक करूया. आपण त्याला क्लिक केल्यानंतर ॲडेड गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज असलेलं आपल्याला हे पाहायला मिळतं. तर आपण इथे पाहू शकता इथलंसुद्धा मेरिट आपल्याला चेक करायचं आहे. इथं पहिला जो नंबर लागलेला आहे आपल्याला डी टी विजय या कॅटेगरीमधून पाहायला भेटतो, तो म्हणजे 53.7% असलेलं. तर इथंही आपण अशाच प्रकारे पर्सेंटाईल चेक करून काय करू शकतो, ह्याचा आपल्याला कट ऑफ शोधता येतं, सांगता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज कट ऑफ चेक करायचं आहे व फर्स्ट अलॉटमेंट ज्याला आपण फर्स्ट राऊंड अलॉटमेंट असं म्हणूया ते आपल्याला चेक करता येईल. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ राऊंड ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणत असतो त्या संदर्भातही आपल्याला डिटेल्स तसेच अपडेट्स वेळेत मिळत राहतील याची आपण खात्री बाळगा. कुठलीही शंका, कुशंका, डाऊट जर असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला उत्तर देण्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.